आमच्या YouTube चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल राष्ट्रीय पोषण आहार म्हणजे मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकासासाठी चालना सौ शौमिका राष्ट्रीय पोषण आहार म्हणजे मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकासासाठी चालना मिळते असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांनी नागाव येथे राष्ट्रीय पोषण आहार महिन्यानिमित्त कार्यक्रमाच्या वेळी बोलताना व्यक्त केल्या हातकनली तालुक्यातील के नागाव येथे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या भाजप सरकारने भारत देश कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार केला आहे यामध्ये प्रत्येक पोषक घटकाची वर्गवारी करण्यात आली आहे यामध्ये गर्भवती माता स्तनदा माता व बालक किशोरी व कमी वजनाच्या मुलांच्या पालकांना समुपदेशनाचा स्वतंत्रपणे कार्यक्रम राबवण्यात येत आहे गर्भवती मातांना त्यांचा आहार व गरोदरपणाच्या कालावधीत घ्यावयाची काळजी तसेच बालकांचा जन्म झाल्यानंतर घ्यावयाची काळजी या सर्व गोष्टींची वेळेवर काळजी घेतल्याने देशातील जनतेचे आरोग्य चांगले राहील असं मत त्यांनी व्यक्त केलंय कार्यक्रमाच्या अंगणवाडी सेविकांनी आहार विषयी पाळणा गीत सादर केला गावातील अंगणवाडी सेविकांनी कार्यक्रमस्थळी लेख वाचवा असे संदेश देणारी सुबक रांगोळी काढून सेविकांनी बनवलेले खाद्य खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते तर मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये पालकांनी कोणकोणते पालेभाज्या फळे यांचा सेवनात नियमित वापर करावा याचा संदेश देणारे वेशभूषा बालचमूकडून साकारण्यात आल्या होत्या यावेळी उपसरपंच राजेंद्र यादव सदस्य भीमराव खाडे भिकाजी सावंत अनिल कांबळे सौ सुनीता पोवार वनिता कांबळे शशिकला कोळी मनीषा पाथरे आशा गुंडाळे विजय पाटील नागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक मुंडे धुमाळ मॅडम आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एरुडकर सर कन्या मंदिरचे शिक्षक शिक्षिका महिला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर न्यूजसाठी पुलाची शिरो लिहून कुबेर हंकारे